आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। राज्यातील तरुणाईला झालंय तरी काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे, कारण महाराष्ट्रात दररोज सरासरी 13 युवा वेगवेगळ्या कारणांपायी चक्क आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत। घरगुती भांडणे, नैराश्य, तणाव, एकतर्फी प्रेमप्रकरणे, आर्थिक विवंचना यातून या आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव अभ्यासातून पुढे आले आहे। नववर्षात नवे संकल्प केले जातात, मात्र 2023 सुरुवातीलाच आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे। 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या 1.5 महिन्याच्या कालावधीत तब्बल 1023 आत्महत्या झाल्या असून त्यापैकी निम्म्या या 20 ते 45 या वयोगटातील होत्या। कौटुंबिक कलह, ताणतणाव, विरह, अपयश, अवहेलना, व्यसन, न्यूनगंड, गरिबी असो की डोक्यावर कर्जाचा डोंगर यातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न होतो आहे। नैराश्यावर मात करणे कठीण असले तरीही ते अशक्य नाही। सर्वात चांगला उपाय म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे। औषधोपचार आणि समुपदेशनामुळे चांगला फरक पडतो। आजारपण, प्रेमप्रकरण, व्यसन, नैराश्य, कर्जबाजारीपणा, आर्थिक चणचण, कौटुंबिक कलह, लग्न ठरत नसल्याने आणि बेरोजगारी आणि कौटुंबिक वाद, अभ्यासाचे टेन्शन, शेतीचे नुकसान, नापिकी आणि सासरी होणारा छळ या अशा कारणांमुळे अनेक तरुण आपले अनमोल असे जीवन संपवत आहेत। ही सर्वांसाठी चिंतेची बाब बनली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझं सोलापूर न्यूज चॅनल। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।